आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। गेनबास ओपनराव मोझे संस्था व अगस्त्या फाउंडेशन पुणे यांच्या विद्यमाने गणित व विज्ञान शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन। गेनबास ओपनराव मोझे संस्था पुणे व अगस्त्या फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेनबास ओपनराव मोझे संस्थेमधील सर्व गणित व विज्ञान शिक्षकांसाठी दिनांक 29 व 30 सप्टेंबर 2021 असे 2 दिवस शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षणामध्ये श्री पराग सावंत यांनी सूर्यमाला व अभिकेंद्री बल तसेच प्रकाशाचे अपवर्तन व परावर्तन या संकल्पना शैक्षणिक प्रतिकृतीसह स्पष्ट केल्या। श्री अक्षय कुलकर्णी यांनी प्रकाशाचे अभिसरण व अपसारण, चंद्राच्या कला, प्रकाशाचे अपस्करण, रौधांची एकसर जोडणी, रौधांची समांतर जोडणी, विद्युत परिपथ, विद्युत चुंबकत्व, दृष्टी सातत्य या संकल्पना प्रतिकृतीसह व शिक्षकांकडून काही प्रतिकृती तयार करून घेऊन स्पष्ट केल्या। श्रीमती उज्ज्वला गुंजाळ यांनी मूलद्रव्याच्या संयोगातून रासायनिक बंध तयार झाल्यामुळे विविध प्रकारची संयुगे कशी तयार होतात तसेच विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया कशा घडून येतात हे शिक्षकांकडून प्रतिकृती तयार करून घेऊन समजावून सांगितले। श्री पांडुरंग जाधव यांनी श्वसन संस्थेचे कार्य, श्वास व उच्छवास, फुफ्फुसाची कार्यक्षमता या संकल्पना प्रतिकृती सह स्पष्ट केल्या। श्री सुमित मुरुमकर यांनी पायथागोरसचे प्रमेय, दंडगोलाचे आकारमान, पायची किंमत, धन आणि ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी, वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ या संकल्पना विविध प्रतिकृती दाखवून तसेच काही संकल्पना शिक्षकांकडून करून घेऊन स्पष्ट केल्या। या शिक्षक प्रशिक्षणाच्या समारोपाप्रसंगी गेनबास ओपनराव मोझे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री रामभाऊ मोझे यांनी शिक्षकांनी आपले ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी कायम तत्पर असले पाहिजे व अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन वारंवार केले पाहिजे असा मनोदय व्यक्त केला। यावेळी शालेय समिती अध्यक्ष माननीय श्रीमती अलकाताई पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर मौजे तसेच संस्थेच्या विविध शाळांचे प्राचार्य श्री जालिंदर भागवत, श्री संजय सोमवंशी, श्री राजकुमार गायकवाड तसेच श्री अविनाश महापुरे हे उपस्थित होते। आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे पुणे प्रतिनिधी अंगद राठोडकर सह मी पायल शहा, महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे।